नमस्कार मंडळी, मी ओंकार बोलाडे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर आज आपण गिरगाव येथील मूर्तिकार श्री गौरव पवार यांच्या कार्यशाळेला भेट देणार आहोत। गौरवदादा, तुमचा मूर्तिकलेचा प्रवास हा कुठे सुरू झाला? गेली माझं नाव गौरव गणेश पवार। मी गेली 8 ते 10 वर्ष या गणपतीच्या मूर्तीचा बनवण्याच्या क्षेत्रात आहे। आम्ही फक्त शाडू मातीचीच मूर्ती बनवतो, इको फ्रेंडली आमचा कॉन्सेप्टच आहे। आणि लहानपणीपासून मला खूप आवड आहे म्हणजे माती गणपतीच्या मूर्त्या बनवण्याची वगैरे। लहानपणी असताना मी शाळेत वगैरे असताना मूर्तीचे म्हणजे इतर कारखान्यात जाऊन माती वगैरे घ्यायचो, कोणी नाही दिली तर वगैरे पे करून घ्यायचो वगैरे, आणि घरी लहान लहान गणपती वगैरे बनवायचो। आणि त्या लहानपणीपासून आवड असल्याने मग मला ती असं वाटलं की आपण हे जे करतो आहे हेच करिअर म्हणून करावं वगैरे, त्यामुळे मग ती सुरुवात झाली। आणि आता आमच्याकडे 100 एक मूर्त्या आमच्याकडे असतात दरवर्षी। दादा, तुझ्याकडे किती फुटापर्यंत मूर्त्या बनवल्या जातात मातीच्या? कसं आहे, आम्ही मातीच्या मूर्त्या आम्ही 2 लहान म्हणजे 1 फुटापासून सुरुवात करतो, ते लहान 4 ते 4 फुटापर्यंत बनवतो। पण आता ह्यावर्षी गव्हर्नमेंटचा रूल आला आहे की 2 फुटापर्यंत घरगुती मूर्ती आणि 4 फुटाची मोठी मंडळाची मूर्ती आहे, त्यामुळे सगळ्या इतर मंडळांनी वगैरे मूर्तीची हाईट वगैरे कमी केली। आणि आम्ही मग 2 फुटाच्याच मूर्त्या, 1 50 एक तरी 2 फुटाच्या मूर्त्या असतात, आणि बाकी लहान मोठ्या वगैरे 2 2.5 फुटाच्या असतातच मूर्त्या आमच्याकडे शाळेत। दादा, साधारण एक मूर्ती मातीची बनवायला किती दिवस लागतात? एक मूर्ती बनवण्यामागे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सगळी मूर्ती हँडमेड बनवतो, साचा वगैरे यूज करत नाही, त्यामुळे आम्हाला 3 ते 4 दिवस वगैरे कॉन्स्टंट बसल्यावर मूर्ती कम्प्लीट होते आमची बनवण्याची। तर दादा, तू जे तुझे डोळे असतात ते म्हणजे थोडेसे वेगळे असतात बघण्यामध्ये, तर तू त्यासाठी काय करतोस? डोळ्यांचं कसं आहे की मी राहायला गिरगावात खत्तर गल्ली, पहिली खत्तर गल्ली, तर आमच्या गल्लीत 10 ते 12 फूट मूर्ती बसते। आणि त्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या मूर्तीचे डोळ्यांमध्ये आखणीमध्ये वैशिष्ट्य म्हणजे डोळ्यात खूप जिवंतपण आहेत। आणि त्या मूर्तीचे डोळे आखणी करायचे ते लक्ष्मीकांत भांडारे म्हणून सर आहेत, म्हणजे आम्ही त्यांना सर म्हणतो, ते त्या मूर्तीची आखणी करायचे। तर मग ते त्यांचं वगैरे मी लहान होतो त्यावेळेला, फक्त बघायचो लांबून, मी ओळखायचं नाही वगैरे त्यांना। पण ते त्याच्यानंतर मला आवड आली, मग नंतर मग मी एकसारखं फोटो वगैरे बघायचो वगैरे, घरी गेल्यावर पेपरावर मी ड्रॉईंग करायचो डोळ्यांचं वगैरे, इतर कारखान्यात वगैरे मी असं डोळ्यांसाठी मी हे करायचो मागायचो वगैरे। मग ते मला एक लहान मूर्ती द्यायचे, वर्षभर मी त्याची प्रॅक्टिस वगैरे करायचो, मग ती हळूहळू एक मला आवड आली। आणि मग त्याच्यानंतर मग मी जिवंतपणा कसा येईल, अजून मी माझ्या परीने कसं मी अजून चांगलं काम देऊ शकतो याचा विचार केला। मग आणि माझा भाऊ गितेश पवार म्हणून आहे ना, तो पण या क्षेत्रात म्हणजे तो त्यांनी जेजेसुला फाट वगैरे गेले, आणि तो पण गिरगावच्या राजाची वगैरे डोळ्याची पेंटिंग करतो, डोळ्यात जिवंतपणा वगैरे आणतो। तर मग त्याच्याकडे बघून वगैरे सगळं मग मला पण थोडं आयडिया वगैरे आले, आणि मग तर माझी सुरुवात आहे। गौरव दादा, तू मोठ्या मंडळाच्या मूर्त्या आतापर्यंत कोणकोणत्या बनवल्यास? मोठ्या मूर्त्या मला तसं मी म्हणजे काम करायचो शाडू मातीमध्ये, गिरगावचा राजा वगैरे बनतात ना, तसं मूर्ती बनवतात राजन पाटकर म्हणून, त्यांच्याबरोबर वगैरे मातीचं थोडंफार काम करायला वगैरे मदत करायला वगैरे असं जायचं। पण डोळ्यांची आवड पहिल्यापासून आहे, त्यामुळे मला भरपूर गल्लीतल्या मंडळातल्या मूर्त्या यायचा की तुम्ही डोळ्यांचं काम कराल का। पण मग मी लालबागमध्ये परेल वर्कशॉपमध्ये किंवा इतर मिलमध्ये ते तिकडे मोठ्या मूर्त्या बसतात ना, त्यांच्याकडे मग मी इतर मंडळं आहेत माझी दरवर्षी, गिरगावचा विघ्नार्थ असेल, कापड गल्ली वगैरे असेल, असे फोर्टचा राजा वगैरे असेल, तर त्या मूर्त्यांचं वगैरे त्या मूर्त्यांवर डोळ्यात जिवंतपणा आणण्याचं काम वगैरे मी करतो। गौरव दादा, तुझ्याकडे आता बुकिंग चालू आहे का गणपतीची? हो, बुकिंग मी वर्षभर गणपतीचंच काम करतो, त्यामुळे माझ्याकडे दसऱ्यानंतर जेव्हा गणपती ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात बसतात त्याच्यानंत्र मग मी दसऱ्यानंतर देवी नवरात्र उत्सव दसऱ्यानंतर मी ऑर्डर सुरुवात करतो घ्यायची। आणि मग ऑर्डर 100 एक मूर्त्या माझ्याकडे शाडू मातीच्या असतात, मग त्यासाठी मग आता आम्ही जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात आम्ही बुकिंग बंद। मंगलदाता भक्त।
परमेश्वर तू ईश्वर हे गजानन।